शहरासह मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठण येथील जायकवाडी धरणात गेल्या 2 दिवसांपासून पाण्याची आवक सुरू झाली आहे. सध्या जायकवाडी धरणात 25,545 क्युसेक पाण्याची आवक चालू आहे. पाणी येत असले तरी धरणाचा पाणीसाठा मृत अवस्थेत आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणातून सोडलेले पाणी नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पात पोहोचल्यानंतर ते गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत असून हे पाणी रविवारी रात्रीपासून जायकवाडी धरणात दाखल होत आहे. यामुळे जायकवाडीच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 25,545 क्युसेक गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदी पात्रात सोडलेले पाणी शनिवारी मध्यरात्रीपासून जायकवाडी धरणात 25,545 क्युसेकने दाखल होत आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत धरणाच्या पाणी पातळीतील 3% वाढ झाली आहे. धरणाच्या जलसाठ्यात 2.25 TMC पाण्याची वाढ झाली आहे. जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाल्याने मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे.